गांधी जिंदाबाद, भाई जगताप जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, सोनिया गांधी जिंदाबाद, हम सब एक हैं, हम सब एक हैं, मुंबई कांग्रेस जिंदाबाद, मुंबई कांग्रेस जिंदाबाद। मुंबई कांग्रेस से चिटणीस कामगार नेते अनिल गणाचारे यांनी नफरत छोडो भारत जोडो यात्रेमध्ये सहभाग घेऊन आपला जाहीर पाठिंबा दर्शविला। या यात्रेमध्ये विविध पक्षाचे अनेक कार्यकर्ते सामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। ही यात्रा गोवालिया टँक ऑगस्ट क्रांती मैदान येथून सुरू होऊन मंत्रालय येथील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आली। देशात मोठ्या प्रमाणात सुरू असलेली हुकूमशाही आणि नफरत बाजीला लोक कंटाळली असून भारतात मोठ्या प्रमाणात बेरोजगारी वाढली आहे। अनेक उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात जात असून महाराष्ट्रातील सुशिक्षित बेरोजगार होत आहेत, ही गंभीर बाब असून हे आता बदलायला पाहिजे। मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार भाई जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली निघालेल्या नफरत छोडो भारत जोडो या यात्रेचे स्वागत करतो अशी माहिती मुंबई काँग्रेसचे चिटणीस कामगार नेते अनिल गणाचार्य यांनी दिली। भारत की आत्मा है और बापूजी ने अंग्रेजों के खिलाफ उस वक्त यही अभियान चलाया था, लोगों में जाके राहुल गांधी यही अभियान लोगों में जाके कर रहे हैं और लाखों लोग जुड़ रहे हैं। हम भी अपील कर रहे हैं मुंबई करों को और मुंबई के सारे लोगों को। आप देख रहे हैं जो हुजूम आज हमारे सामने है, ये जाहिर करता है कि नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में, भाजपा के नेतृत्व में जो इस देश का बंटवारा हो रहा है, नफरत फैली जा रही है, उसके खिलाफ हमारा ये वती ने आणि सर्व मुंबईतील नागरिक संघटना, सर्व ट्रेड युनियन्स आणि सर्व पक्षाचे लोक आज इथे आलेले आहेत। मुंबई काँग्रेसच्या वतीने नफरत छोडो भारत जोडो आणि संविधान बचाव या कार्यक्रमासाठी राहुल गांधींनी देशभर यात्रा सुरू केली आहे। कन्याकुमारी पासून ते आपले काश्मीर पर्यंत ह्या यात्रेला समर्थ करण्यासाठी मुंबईमध्ये भारत जोडो नफरत छोडोचं हे वातावरण आता इथे एक निर्माण झालेलं आहे आणि हे निर्माण संपूर्ण देशभर जाणार आहे। 1942 चळवळीमध्ये महात्मा गांधी यांनी याच ऑगस्ट क्रांती मैदानातून ब्रिटिशांना भारत छोडोचा नारा दिला होता आणि आम्ही याच क्षणी भारत जोडो नफरत छोडो असा आम्ही हा नारा इथून देत आहोत। तर हा नारा संपूर्ण देशभर जायला पाहिजे आणि काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वामध्ये हा जो मोठा मोर्चा निघालेला आहे त्याला सर्वांची संमती आहे आणि सगळेजण त्याला पाठिंबा देत आहे। आज आपण बघता की एवढ्या मोठ्या संख्येने सर्व लोक इथे जमलेले आहेत। सर्वप्रथम ऑगस्ट क्रांती मैदानावरती जे हुतात्म्यांचं स्मारक आहे त्या स्मारकाला वंदन करून आम्ही सर्व एकत्र मंत्रालयाला जाणार आहोत। आज मुंबई काँग्रेसने भारत जोडो अभियानचं हे जे हे केलेलं आहे यात्रा जोडो के, कारण राहुलजी गांधी कन्याकुमारी वगैरे रन रन फिरत आहेत गावागावामध्ये, तर त्याच्या बदली आम्ही 10% म्हणून थोडा मेसेज आमच्यातर्फे आम्ही करत आहोत। या यामध्ये सगळे पार्टीचे लोक सहमत आहेत, आप भाजप आणि एमआयएम सोडून सगळे पक्ष सहमत झालेले आहेत। कारण मोदीजींचा जो महंगाईचा तडका आहे हा प्रत्येक जनतेला लागलेला आहे, तळागाळातल्या लोकांना लागलेला आहे, त्यामुळे जनतेने अस्वस्थ होऊन हा जो पुढाकार घेतलेला आहे आणि येणाऱ्या महानगरपालिका असो किंवा एमएलए असो यामध्ये त्यांना तडका हा बघायला मिळेल गरिबांचा। ऑक्टोबर गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीवर हा जो एक भारत जोडो नफरत छोडो भारत जोडो हा एक यात्रा आम्ही काढून राहिलो, एक फार ऐतिहासिक आहे। कारण हे मैदान ऐतिहासिक आहे आणि मला वाटतं गांधी जयंतीनिमित्त आज पुष्कळ वर्षानंतर पहिल्यांदा इतके सगळे राजनीतिक पक्ष आणि सामाजिक संस्थांचे लोक एकत्र आले आहेत आणि एक संदेशा देऊन राहिलेत की नफरतच्या मुद्द्यावर आम्ही सगळे एकत्र येऊन लढू आणि लढा देऊ। अपना भारत देश हिंदू मुस्लिम सिख ईसाई सब मिलके खून बहकर इस देश को स्वतंत्र दिया है। ये स्वतंत्र को बरकरार रखने के लिए कोई एक मज़हब का ये देश ना होए, इसके लिए जो सब पार्टी मिलके हमारा जो महाविकास आघाड़ी का शिवसेना राष्ट्रवादी और कांग्रेस रिपब्लिकन पक्ष सब मिलके इस आंदोलन को नफरत छोड़ो भारत जोड़ो इस अभियान में साथ मिलकर
लोगों को जन जागृत करने के लिए यहाँ अगस्त क्रांति मैदान से लेकर हम लोग महात्मा गांधी पुतल तक आज का दिन है 153वां जयंती महात्मा गांधी और शास्त्री जी का, उसको हम याद करते हुए उनका स्वतंत्र को याद करते हुए स्वतंत्र को बरकरार रखने के लिए सब मिलकर इस यात्री का कामयाब करने के लिए कोशिश करेंगे। गांधी जी ने अहिंसे का नारा दिला आणि 9 ऑगस्टला ज्या ऑगस्ट क्रांती मैदानातून इंग्रजांचा चले जाऊचा नारा संपूर्ण भारताने दिला, त्याच ऑगस्ट मैदानातनं आज भारत जोडो नफरत छोड़ो का जो नारा है वो देने का काम सभी पॉलिटिकल पार्टी और सामाजिक संस्था और एनजीओ के माध्यम से हम लोगों ने दिया है। निश्चित तौर पे आज ये शुरुआत है और आने वाले समय में ये पूरे देश के अंदर ये संदेश देने का काम हम लोग करेंगे। भारतीय नागरिकांना आम्ही एवढंच आवाहन करतो की यापुढे देशात ज्या प्रकारचं वातावरण काही सामाजिक काही राजकीय पक्ष त्या ठिकाणी पसरवण्याचं काम करतायत, त्यांना त्या ठिकाणी संदेश देण्याकरता सर्वांनी एक येणं गरजेचं आहे। भारताचा एकात्मतेचा संदेश हा या रॅलीच्या माध्यमातून सर्व पक्ष आणि एनजीओच्या माध्यमातून आम्ही देण्याचं काम करतो। सभी लोगों का बहुत 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 अभिनंदन करता हूँ। तमाम पार्टियों को भी आप तालियां बजाकर नवकवर उनका स्वागत कीजिए। तमाम सिविल सोसाइटी तमाम आंदोलनकारियों का, तमाम लोगों का हम स्वागत करना चाहते हैं, तमाम का धन्यवाद करना। आप सभी लोगों का बहुत 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 अभिनंदन करता हूँ। तमाम पार्टियों को भी आप तालियां बजाकर नवकवर उनका स्वागत कीजिए। तमाम सिविल सोसाइटी तमाम आंदोलनकारियों का, आप सभी लोगों का बहुत 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 अभिनंदन करता हूँ। तमाम पार्टियों को भी आप तालियां बजाकर नवकवर उनका स्वागत कीजिए।